वेड हा जो चित्रपट आहे याचा ट्रेलर आजच प्रेक्षकांच्या भेटीला जे आहे ते आलेला आहे. मी व्हिडिओ बनवून म्हटले होते की हा जो चित्रपट आहे याचा ट्रेलर जे आहे आपल्याला 17 तारखेला भेटू शकतो पाहावयास, परंतु आजच जे आहे चित्रपटाच्या मेकर्सने जे आहे चित्रपटाचा ट्रेलर जे आहे ते रिलीज केलेला आहे आणि एकदम आउटस्टँडिंग एकदम मास्टरपीस असा ट्रेलर जे आहे मला वाटलेला आहे. तुम्हाला कसा वाटला तुम्ही मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता. ट्रेलर रिव्ह्यू जे आहेत आपण या व्हिडिओमध्ये ज्या चित्रपटाचा करणार आहोत तर एकदम सुरुवातीपासून आपण पाहूयात. तर एक मेन गोष्ट म्हणजे की चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये पाहावयास भेटते की जी टीजर आल्यापासूनच आपल्या सर्वांना एक खटकली ती म्हणजे की चित्रपट जो आहे हा एक रिमेक आहे. रिमेक आहे तर मजली हा जो चित्रपट आहे याचा रिमेक आहे जो की आपल्याला हिंदी डबमध्ये सध्या यूट्यूबवरती देखील भेटून जातो. परंतु चित्रपटच्या मेकर्सनी त्याला सडेतोड उत्तर असलेला असा ट्रेलर जे आहे प्रेक्षकांच्या भेटी जे आहे ते आणलेला आहे. त्यामुळे प्रेक्षक जे आहेत हमखास या चित्रपटाला भरभरून प्रतिसाद जे आहे ते देणारच आहेत आणि एकदम हार्ट टचिंग असा मजली चित्रपट होता. प्रेक्षकांनी जर तसाच चित्रपट सर्वांना जर दाखवला तर हाही चित्रपट बॉक्स ऑफिसवरती सुपर डुपर हिट ठरेल व मजली चित्रपटापेक्षाही जास्त कमाई जाहीर करून दाखवेल आणि मराठीमध्ये सर्वात जास्त कमाई करणारा चित्रपट सेरटलाही मागे सोडेल हा चित्रपट वेड. मला जर पाहायला जर गेलं तर थोडीशी वीक एक ॲक्टिंग म्हणता येणार नाही परंतु थोडीशी वीक मराठी मला जी वाटली ती म्हणजे फक्त थोडीशी जेनेलिया देशमुख यांची. बाकी रितेश देशमुख असतील ते तर एकदम टॉप नॉच ॲक्टर आहेत. त्याच्यानंतर पुन्हा आणखी पाहायला जर अशोक सराफ देखील त्यांच्या वडिलांच्या रोलमध्ये आपल्याला दिसलेले आहेत आणि त्यानंतर जियाशंकर देखील त्यांची भूमिका थोडीफार कमीच ट्रेलरमध्ये जी आहे ती दाखवलेली आहे. आणि मेन म्हणजे की सलमान खान जे आहेत या चित्रपटामध्ये कॅमिओ करणार आहेत हे आपल्याला समजले होते, परंतु ट्रेलरमध्ये चांगले झाले की ते चित्रपटाच्या मेकर्सने रिव्हील केले नाही. त्यामुळे सर्वच काही चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये जे आहे प्रेक्षकांना दाखवलेले नाही आहे. त्यामुळे एकदम छान प्रकारे ट्रेलर जे आहे एक कापलेला देखील आहे जेणेकरून प्रेक्षकांना वरवरच्याच गोष्टी फक्त समजतील आणि प्रेक्षक ज्या चित्रपटाचा पाहायला जे आहेत नक्की थिएटर्समध्ये जे आहे ते जातील. तर मी या चित्रपटाच्या ट्रेलरला 5/4 स्टार जे आहे देतो, कारण की मला जे आहे चित्रपटाचे ट्रेलर खूप चांगले जे आहे आवडलेले आहे. जसे की गाणे देखील चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये खूपच चांगले आहेत. तर तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा ट्रेलर. आणि थँक्यू फॉर वॉचिंग.